जिल्हा बँकेनं जप्त केलेला डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याचं कर्जाचं पुनर्गठन करून येत्या 15 दिवसात संचालकांचा हा कारखाना सुपूर्द करण्यात येईल. कारखान्याचं गेलेलं गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी आपण हमी देत असल्याचं आमदार शिवाजी कर्डले यांनी सांगितलं. आज सकाळी 11 वाजता कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित बैठकीमध्ये शिवाजी कर्डले बोलत होते. यावेळेला सभासद, ऊस तोडणी कामगार तसंच उत्पादक शेतकरी उपस्थित होते. आमदार कर्डले यांनी आपली भूमिका यावेळी स्पष्ट केली. मी राहुरी कारखान्यात कधीही राजकारण केलं नाही. मी कारखाना सुरू करण्यासाठी कायम प्रामाणिकपणे मदतच केली. कारखान्याच्या सभासद, कामगारांच्या हितासाठी आपण नेहमीच प्रयत्न केले. कारखान्याच्या निवडणुकीतून शेवटची क्षणी आपण त्यासाठी माघारी घेतली होती, असा खुलासा त्यांनी केला. कारखान्याच्या सर्व संचालकांना सर्वतोपरी मदत करण्याचा शब्द आपण आज खरा करून दाखवला असल्याचं त्यांनी म्हटलं असून, तनपुरे कारखान्यात जर आपण राजकारण केल्याचं विरोधक माझ्यावर जे आरोप करतायत ते जर सिद्ध झाले तर आपण राजकारण सोडून देऊ, असं देखील त्यांनी सांगितलं. त्या निवडणुकीमध्ये आम्ही फार्म घोटाळा केली आणि पत्रकार परिषद घेऊन मी जाहीर केलं होतं का, ज्याच्या ताब्यामध्ये शेतकरी सभासद कारखाना देतील त्याला जिल्हा बँक, राज्य सरकार, केंद्र सरकारकडून जी जी मदत लागेल, जी जी सहकार्य लागेल ती करण्याचा निर्णय त्याच्यामध्ये घेऊ आणि तो शब्द पाळण्याचा आज आपण खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी काम केलं. जिल्हा बँकेतून आपण आपल्याला माहिती काढता त्याच्यामध्ये हप्ते पाडून देण्याचा निर्णय कालची 30 तारखेला जी काही बोर्ड मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये त्याचा निर्णय त्याच्यामध्ये घेण्याचं काम झालंय. जवळजवळ आता जिल्हा बँकेतून कारखान्याला 10 हप्ते पाडून देण्याचा निर्णय त्याच्यामध्ये घेतला आहे आणि एकदा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 10 हप्ते पाडून देण्याचा निर्णय ज्यावेळेला होईल त्यावेळेला आता कारखाना दुसऱ्या बँकेतून त्याच्यामध्ये कर्ज उभा करेल आणि तो कारखाना आपल्याला 1-15-3 आठवड्याच्या आतच जिल्हा बँक तुमच्या कारखान्याच्या चेअरमन संचालकाच्या ताब्यामध्ये देण्याचा निर्णय त्याच्यामध्ये होईल आणि महिन्याभरातच हा कारखाना चालू होईल अशी मला त्याच्यामध्ये अपेक्षा आहे. एकूण किती कर्ज आहे? जे काय जिल्हा बँकेचं, इतर बँकेचं आणि शासकीय जे देणं आहे, जवळजवळ 293 कोटी रुपयाचं कर्ज जिल्हा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तनपुरे सहकारी कारखाना. यावेळी युवा नेते सुजय विखे देखील उपस्थित होते. 4 वर्षात कारखाना पूर्ण क्षमतेने चालवणार असून कामगारांनी कुठल्याही प्रकारचं आंदोलन करू नये. कामगारांनी जर असं केलं तर आपण कारखान्याच्या गेटला कुलूप लावून निघून जाऊ, असा सज्जड दम देखील सुजय विखे यांनी यावेळी दिला. नाही, शेवटी इतकी मेहनतीने या स्तरावर आपण पोहोचलेलो आहे. कर्डले साहेबांनी पूर्ण प्रतिष्ठापनाला लावून या ठिकाणी आपल्याला सहकार्याची भूमिका घेतली. माननीय आमदार राधाकृष्ण विखे पटेल, मी असतो आम्ही रात्रंदिवस इतर ठिकाणी जाऊन पळपळ करून हा कारखाना सुरू कसा होईल. आमचे संचालक आहे, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक प्रत्येक ठिकाणी रात्रंदिवस मेहनत करून हा कारखाना कसा सुरू होईल, विविध सरकारी अधिकाऱ्यांना आम्ही भेटतो. हा फक्त कारखाना चालू करण्यासाठी फक्त आम्ही चालू करायचा आणि मग ऊस बाहेरून आणायचा यासाठी कधी घेतलेलंच नव्हतं. निवडणुकीचे एजेंडे क्लिअर फिक्स होते आणि यामध्ये सभासदांचं सहकार्य असेल तरच हा कारखाना पुढच्या वर्षी देखील चालू राहील. सभासदांनी ऊस घातला नाही, शेवटी कारखाना सभासदांच्या मालकीचा आहे. हा कर्डले साहेबांच्या मालकीचा नाही, सुजय विखेचा नाही, संचालकाचा नाही. तर सभासदांच्या मालकीचा असलेला कारखानाची जबाबदारी सभासदच घ्यायला तयार नसतील तर मग ही जबाबदारी आम्ही तरी कशाला उचलायची? तर सभासदांना जर त्यांचा कारखाना, त्यांच्या मालकीचा कारखाना चालवायचा असेल तर यासाठी लागणारा ऊस हा सभासदांनीच घालवावा. 1 टनसुद्धा ऊस हा बाहेरून आणला जाणार नाही. परिसरातले सभासद जर ऊस घालत असतील तर हा कारखाना चालवला जाईल, अन्यथा पुन्हा हप्ते थकून हा जिल्हा बँक जप्त करून लिलावाला काढून खासगीकरण जरी केलं तरी त्यामध्ये आमचा हरकत राहणार नाही. मात्र जर सभासदांनी ऊस घातला आणि प्रामाणिकतेने सभासदांनी ऊसतोड कार्यक्रमाला राबून दिला तर निश्चित भविष्य कालावधीमध्ये हा कारखाना कधीच बंद पडणार नाही, खात्री देखील सभासदांना मी देतो. तरपुणे कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील, व्हाईस चेअरमन श्यामराव निमसे, संचालक शिवाजी गाडे, चाचा तनपुरे, विजय डवले, सुरेश करपे, नामदेव ढोकणे, अशोक खुरुत, नंदकुमार रोळस, आसाराम ढूस, सत्यवान दादा पवार, पाटील सोनवणे, सोपनराव म्हसे, रमेश हुंडे, धनंजय मेहत्रे, साहेबराव गाडे, प्रभाकर गाडे, उत्तमराव म्हसे, संभाजीराजे तनपुरे, राजेंद्र उंडे यावेळी उपस्थित होते. या सर्वांचे आभार चेअरमन उदयसिंह पाटील यांनी मानले.